आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. बदलापूर शहरातील मांजर्ली परिसरामध्ये राहणारा अज्ञात 5 ते 6 वर्षांचा मुलगा काल सकाळी 7 च्या सुमारास कुळगाव बदलापूर नगर परिषदेजवळ आढळून आला. सदर मुलगा त्याच्या घराचा रस्ता विसरला असल्यामुळे नगर परिषदेचे सुरक्षा रक्षक नवनाथ सातपुते यांनी सदर मुलास बदलापूर पूर्व पोलिसांच्या ताब्यात दिले. काही वेळानंतर अज्ञात मुलाचे आई वडील पोलीस स्टेशनला आले आणि आपल्या मुलास घरी घेऊन गेले. बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली परिसरातून एक 5 ते 6 वर्षांचा मुलगा सायकलवर घरातून निघाला. घरातून निघाल्यावर तो थेट कुळगाव बदलापूर नगर परिषदेजवळ पोहोचला. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सुरक्षा रक्षक नवनाथ सातपुते यांनी सदर मुलाची विचारपूस केली, परंतु त्या मुलाला नीट से बोलताही येत नव्हते. नवनाथ सातपुते आणि नगर परिषदेच्या इतर सुरक्षा रक्षकांनी त्या मुलाला अनेक प्रश्न विचारले, परंतु त्याला त्याचे नावही सांगता येत नव्हते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी अज्ञात मुलाला बदलापूर पूर्व पोलिसांकडे सोपविले. त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये आपली ड्युटी बजावणारे पोलीस उकिरडे आणि भोसले यांनी देखील त्या मुलाला अनेक प्रश्न विचारले व त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर मुलाचा फोटो काढून पोलिसांनी तसेच सुरक्षा रक्षकांनी देखील सोशल मीडियावर व्हायरल केले. या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सुरक्षा रक्षक नवनाथ सातपुते यांनी. बदलापूर शहरातील मांजर्ली परिसरात राहणारा एक साधारण 5 ते 6 वर्षांचा मुलगा काल सकाळच्या सुमारास तो घरातून सायकलवर निघाला होता आणि थेट तो नगर परिषदेपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर नगर परिषदेचे सुरक्षा रक्षक आहेत सातपुते सर यांना तो दिसला. यांनी नेमकी त्याची कशा प्रकारे मदत केली आपण त्यांच्याकडून संपूर्ण जाणून घेऊयात. माहिती काय सांगाल तुम्हाला, कशा प्रकारे तो कळला, काय संवाद साधला नेमकी तुम्ही त्याच्यासोबत? सकाळी जेव्हा मी प्रथम सत्र इकडे आलो, ड्युटीला आलो, तर मी चार्ज वगैरे घेतला आणि इकडे आपले नगरपालिकेचे सफाई कर्मचारी होते सेलर म्हणून, तर ते म्हणजे आपल्याला एक मुलगा दिसतो असा तिकडं म्हणजे चुकल्यासारखा वाटतोय, त्याला त्यांनी इकडं घेतलं जवळ इकडं. आम्ही त्याचा त्याला बोललो म्हणजे कुठून आला काय आला, पण त्याला त्याची भाषा काम समजत नव्हती. हिंदी बोललो, मराठी बोललो, समोरच्याला त्या आपल्या चामुंडालाकडे बोलून घेतलं आपलं ते त्याची तेलुगू वगैरे भाषा आला, पण त्याला समजलं नाही. मग आम्ही काम केलं की सायकल आपल्या नगरपालिकेला लावून घेतली आणि गाडी घेतली आणि तिकडं आपल्या दत्त चौक तिकडला वेस्ट तिकडून आला वेस्टवरून वेस्टला थोडं साईडला फिरलो वगैरे, पण कुठे गेला ओळखलं नाही काही नाही. परत आम्ही नगरपालिकेला आलो, मग इकडं सरांना फोन केला, सरांच्या मार्गदर्शनानुसार मग परत आम्ही मग पुढं पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला आम्ही इकडं आम्हाला सकाळी इकडं पोलीस आपले कॉन्स्टेबल भोसले सर उकरेडे सर आम्हाला ते भेटले. आम्ही त्याला थोडं म्हणजे तिला आपले एक तक्रार निवडून घेतली, परत त्यांच्यावर त्याला आपले PSI होते, परत ते म्हणले तुम्ही याच्यात तुम्ही काम करा गाडीमध्ये, परत त्या तिकडं वेस्टला जाऊन यावा, परत कुणी असं भेटलं वगैरे प्रत्येक चौका चौकात वगैरे. मग आम्ही परत त्यांच्या गाडीमध्ये आम्ही परत चौका चौकात गेलो. परत तिकडं रिक्षा जे मेन स्टँड होते तिकडं परत तिकडे त्यांना आम्ही फूट दिला, त्यांना परत काढला, त्यांच्या तुमच्या ग्रुपला कुठं पाठवून द्या लवकरात लवकर यांना भेटावं म्हणून. परत जवळ आम्ही 2-3 तास असं फिरून वेळ गेला. परत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, मग तिकडं वेस्टला पण कळून दिलं. मग परत मी इकडं ड्युटी माझ्या नगरपालिकेला करतो हजर झालो 9-10 वाजता. मी असे कमीत कमी 3-3.5 तास त्याच्यामध्ये गेले ते. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी तुमच्याशी संवाद साधला का? हो, म्हणजे ते पोलीस स्टेशनला गेले पहिले, त्याला मुलगा भेटला वगैरे तिकडे, मग इकडं ते 11:30-12 दरम्यान इकडं आले, तर मला तिने नमस्कार केला, म्हणलं हा बोला, तेवढं ते मुलगा पण समोर आला, तेवढं मला बरोबर वाटलं. मी त्यांचा पप्पा पप्पा असा म्हणजे तिने सायकल घेतली, मग त्यांच्या वडिलांना सांगा मी बोललो, मग परत काळजी वगैरे घ्या म्हणून, परत लहान का लहान बोल त्याची तो मराठीच मुलगा येतो, नंतर आम्हाला कळलं मराठी मुलगा आहे, त्याला थोडक्यात त्याची प्रगती झाली नाही बोलण्याची भाषा वगैरे. काही वेळानंतर मुलाच्या आई वडिलांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन गाठले असता त्यांना त्यांचा मुलगा सुखरूप परत मिळाला. यावेळी मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांचे व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सुरक्षा रक्षकांचे आभारही मानले. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. तुमच्या मुलाने बालपणात घेतलेलं शिक्षण हे तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल करू शकते. बदलापूर मधील परिपूर्ण प्री स्कूलच्या शोधात आहात का? कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा याचे शिक्षण देणारी अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेली बदलापूर शहरातील वंडर किड्स द कॉन्सेप्ट स्कूल. अनुभवी शिक्षकांचे विद्यार्थ्यांना सहकार्यही. तर आजच भेट द्या वंडर किड्स द कॉन्सेप्ट स्कूलला.